महाराष्ट्र राज्य के 64वीं वर्षगांठ एवं मजदूर दिवस के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर शहर एवं ग्रामीण कार्यालय में ध्वजारोहण समारोह मनाया गया। मुंबई के साथ संयुक्त महाराष्ट्र की स्थापना के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले 107 वीर शहीदों को नमन किया गया। महाराष्ट्र के वीरों एवं उनके परिवारों के त्याग एवं समर्पण के प्रति कृतज्ञता व्यक्त की गई। श्री यशवंतराव चव्हाण द्वारा दिखाए गए सतत विकास के मार्ग पर चलना और शिव शाहू फुले आम्बेडकर की प्रगतिशील विचारधारा को संरक्षित करना एनसीपी शहर अध्यक्ष प्रशांत जी पवार और जिलाध्यक्ष शिवराज बाबा गुजर ने महाराष्ट्र दिवस और मजदूर दिवस के अवसर पर सभी अधिकारियों और नागरिकों को शुभकामनाएं दी और विश्वास व्यक्त किया कि हम महाराष्ट्र की प्रगति की रूपरेखा को बढ़ाने के लिए दृढ़ संकल्पित होंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष नागपुर शहरातर्फे 1 मे चा कार्यक्रम राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ऑफिस मध्ये करण्यात आलेला आहे। 64वा हा महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्रासाठी 125 हुतात्म्याने आपलं बलिदान दिलेलं आहे। त्याच्यानंतर हे महाराष्ट्राची जी गुजरातपासून वेगळी फाळणी केली त्या 125 लोकांनी आपलं बलिदान देऊन या महाराष्ट्राला स्वतंत्र केलं आणि त्या निमित्तानं आज पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र दिन हा साजरा करण्यात येत आहे। त्याच अनुषंगानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये सगळे पदाधिकारी मिळून हा महाराष्ट्र दिनाचा 1 मेचा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करत आहे। सर्वप्रथम 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासियांना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि आमच्या सर्व महिला मंडळातर्फे पण मी सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। आज 64वा आम्ही कामगार महिला दिन इथे साजरा करत आहोत आणि त्याकरता नागपूर शहर अजितदादा गट ग्रामीण आणि शहर दोघांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी याकरता जमलेले आहे। धन्यवाद। इस अवसर पर राकापा नागपुर शहर अध्यक्ष प्रशांत पवार, शिवराज बाबा गुजर जिला अध्यक्ष ग्रामीण राकापा, गजानन महाकाळकर जिलाध्यक्ष सेवादल, योगेश धनुषकर मुख्य प्रशिक्षक सेवादल, पुंडलिक राउत मुख्य संघटक सेवादल राज्य, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, पूर्व नगर सेवक राजेश माटे, प्रदेश संघटक सचिव हाजी सोहेल पटेल, प्रदेश महिला सचिव लक्ष्मी सावरकर, प्रदेश सचिव सुनीता येरनी, महिला शहर अध्यक्ष जया देशमुख, युवक शहर अध्यक्ष विशाल खांडेकर मौजूद थे। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।